नमस्कार मित्रांनो, या पूर्वीच्या व्हिडिओ मध्ये आपण एसआर फ्लिपफ्लॉप विषयी माहिती घेतलेली आहे. एसआर फ्लिपफ्लॉप मध्ये माहिती घेत असताना आपण बघितलं की एस आणि आर हे दोन इनपुट ज्या वेळेला आपण त्याला देतो, एस ला वन आणि आर ला झिरो, ट्रूथ टेबल या ठिकाणी दाखवलेला आहे. या ट्रूथ टेबल प्रमाणे आपण बघितलं की एस ला वन इनपुट आपण दिलेलं असताना ऑब्विसली आर ला कॉम्प्लिमेंटरी आउटपुट म्हणजे झिरो जातं, आणि वन आणि झिरो हे इनपुट दिलेलं असताना क्यू आपल्याला वन दिसतोय. थोडक्यात एस ला वन इनपुट आहे तर क्यू वन आहे, म्हणजे क्यू हे आउटपुट, डेटा आउटपुट जे आहे ते वन आहे. ठीक आहे, ओके. एस ला झिरो हे इनपुट असताना, आर ला वन असताना क्यू हे आउटपुट आपल्याला झिरो दिसते, म्हणजे एस ला इनपुट झिरो, क्यू आउटपुट हे सुद्धा झिरो आहे आपल्यासाठी, म्हणजे क्यू मध्ये झिरो ही जी बीट आहे ती स्टोअर झालेली आपल्याला दिसून येते. वन वन हे इनपुट ज्या वेळेला आपण देतो एस आर फ्लिपफ्लॉपला, तर वन वन हे इनपुट देत असताना आपण बघितलेलं आहे देर इज नो चेंज, कुठलाही चेंज त्याच्यामध्ये होत नाही, आणि झिरो झिरो हिची स्टेट आहे ती इनव्हॅलिड आहे. ठीक आहे, तर या फ्लिपफ्लॉप वरून काही गोष्टी आपल्या लक्षात येत आहेत की एक जी स्टेज आहे ती इनपुट इनव्हॅलिड असण्याची आहे आणि दुसरी नो चेंजची आहे इक्वल इनपुट साठी. ठीक आहे, मग आता आउटपुट इफेक्ट कशाने होत आहे, तर आउटपुट इफेक्ट होत आहे ते म्हणजे कॉम्प्लिमेंटरी इनपुट असताना, म्हणजे एस ला वन आर ला झिरो, आर ला वन एस ला झिरो. ठीक आहे ना, आता बघू आपण याच्यामध्ये काही सुधारणा करता येतात का. ठीक ना, बघा आता इथे एक फ्लिपफ्लॉप आपल्याला दिसतोय तो म्हणजे डी फ्लिपफ्लॉप. या ठिकाणी डी या शब्दाचा जो अर्थ आहे तो आहे डेटा फ्लिपफ्लॉप. ठीक आहे ना, डी या शब्दाचा अर्थ जो आहे तो डेटा फ्लिपफ्लॉप असा आहे. ठीक आहे, ओके. का बरं डेटा फ्लिपफ्लॉप म्हणतात बघू आपण. ठीक ना, इन द एस आर फ्लिपफ्लॉप अँड अनसर्टन स्टेट इज ऑकर्ड. अनसर्टन स्टेट, अनसर्टन स्टेट याचा अर्थ आउटपुट काय असेल हे सांगता येणार नाही. दिस कॅन बी अवॉइडेड बाय युझिंग डी फ्लिपफ्लॉप. आता ही जी अनसर्टन स्टेट आहे ही आपल्याला डी फ्लिपफ्लॉप वापरून अवॉइड करता येऊ शकते. आणि डी फ्लिपफ्लॉप तयार कसा करतात, काही कठीण नाही आहे. इट इज कन्स्ट्रक्टेड फ्रॉम एस आर फ्लिपफ्लॉप. ठीक आहे ना, एसआर फ्लिपफ्लॉप पासून कसा तो कन्स्ट्रक्ट करतात ते पण आपण बघूया. ठीक आहे ना, द टू इनपुट्स एस अँड आर ऑफ द क्लॉक एस आर फ्लिपफ्लॉप आर कनेक्टेड टू अन इन्व्हर्टर. ठीक आहे ना, कसं कनेक्ट करायचं बघू आपण. खाली बघू हे बघायची डायग्राम दिसते आपल्याला. ठीक आहे, तुम्ही जर बघितलं तर ही एवढी डायग्राम मी जेवढा तुम्हाला मार्क करून एरिया देतो आहे, ही एवढी जी डायग्राम आहे एक ते नॉट गेट जर सोडलं एवढी डायग्राम जी आहे ती एस आर फ्लिपफ्लॉप ची आहे. ठीक आहे ना, वरती एस इनपुट आणि खाली आर इनपुट. ठीक आहे, ओके. आता या ठिकाणी आपण एक फक्त गेट ऍड केलेला आहे. ठीक आहे ना, हे जे इनपुट चाललेलं आहे या नॅन्ड गेटला, याच इनपुटला दुसऱ्या बाजूने आपण काय केलं, एक नॉट गेट कनेक्ट केलं आणि एक नॉट गेट कनेक्ट करून ते दुसऱ्या नॅन्ड गेटला कनेक्ट केलेलं आहे. ठीक आहे, या ठिकाणी इनपुट किती झालं, एकच. हे इथे इथे एकच इनपुट जाणार आहे, याच इनपुटला दिल्यानंतर हे इनपुट इथे जाणार आहे आणि त्याच इनपुटला नॉट करून म्हणजे इन्व्हर्ट करून तेच इनपुट नॅन्ड गेटला या दुसऱ्या नॅन्ड गेटला जाणार आहे. ठीक आहे, उरलेले जे दोन टर्मिनल्स आहेत प्रत्येक नॅन्ड गेटचे त्या ठिकाणी क्लॉक पल्स दिलेली आहे. ठीक आहे ना, तर हा झाला डी फ्लिपफ्लॉप. नॉट गेट ऍड केल्यामुळे हा या ठिकाणी झाला डी फ्लिपफ्लॉप. ठीक आहे, आता या संपूर्ण अरेंजमेंटला आपण सिम्बॉलिक स्ट्रक्चर जर दिलं, आता इथे क्यू, आता या ठिकाणी इनपुट बघा किती झाले, क्यू आणि क्यू बार हे झाले आउटपुट दोन. ठीक आहे, इनपुट बघा किती आहेत, एक इथून आपण इनपुट देणार आहोत, दुसरं इनपुट देण्याची गरजच नाही कारण तेच इनपुट आपण नॉट करून दुसरं दिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे दुसरं देण्याची गरज नाही, त्याच्यामुळे एक इनपुट एक क्लॉक पल्स. ठीक आहे, एका ठिकाणी इनपुट आणि एक क्लॉक पल्स. ठीक आहे, आउटपुट मध्ये क्यू आणि क्यू बार. ठीक आहे, हा झाला डी फ्लिपफ्लॉप तयार. ठीक आहे ना, हीच अरेंजमेंट आपण एका बॉक्स मध्ये फिट केली, बघा झाला डी फ्लिपफ्लॉप तयार. ठीक आहे ना, डी इनपुट, ठीक आहे, जे आपण एस आर ला इनपुट देत असतो एस ला, तेच आपण आर ला
एस वरून इन्व्हर्ट करून दिलेला आहे. ठीक आहे ना, जे आतमध्ये अरेंजमेंट आहे जे मी तुम्हाला यापूर्वी दाखवली. ठीक आहे ना, तर हा डी इनपुट या ठिकाणी आहे, क्यू आणि क्यू बार हे आउटपुट या ठिकाणी दिसून राहिलेले आहे, क्लॉक पल्स इथे दिसते. आता या ठिकाणी बघू आपण की एस आर फ्लिप फ्लॉप पेक्षा वेगळं या ठिकाणी काय दिसते आपल्याला. बघा इथे अर्थात क्लॉक झिरो आहे, ज्या वेळेला क्लॉक झिरो असेल त्यावेळेला डी हे इनपुट जर झिरो दिलेलं असेल तर नो चेंज इन स्टेट. नो चेंज इन स्टेट याचा अर्थ आउटपुट जे आहे ते आउटपुट क्यूच राहील. क्यू राहील याचा अर्थ काय, जे क्यू मध्ये आधीची बीट स्टोअर आहे तीच असणार आहे, कारण क्लॉक पल्स जी आहे ती क्लॉक पल्स झिरो आहे, क्लॉक पल्स ऍक्टिव्ह नाही. त्याच्यामुळे डी ला झिरो दिलेला असताना या ठिकाणी आउटपुट जे आहे ते नो चेंज. ठीक आहे, काहीही असू शकेल, जुनं जे आउटपुट असेल आधीच्या स्टेटचं ते मे बी वन असेल मे बी झिरो असेल जे काय असेल तेच राहील, त्याच्यामध्ये कुठलाही चेंज होणार नाही. ठीक आहे, आता बघ क्लॉक पल्स आपण वन वर घेतलेली आहे, जी क्लॉक पल्स आहे या ठिकाणी ही क्लॉक पल्स आपण वन वर गेली, डी इनपुट झिरो आहे, डी इनपुट झिरो दिल्याबरोबर क्यू इनपुट झिरो झालेला आहे आणि क्यू बार हे जे आउटपुट आहे हे वन झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे क्यू ला झिरो वरती रिसेट करून टाकलेलं आहे. कशाने, तर डी ला तुम्ही झिरो हे इनपुट दिलं. ठीक आहे ना, ऑब्विसली डी ला झिरो इनपुट दिलं याचा अर्थ आपण जर थोडं इथे बघितलं तर या ठिकाणी झिरो इनपुट दिलेलं आहे. बघा इथे इथे झिरो इनपुट दिलं म्हणजे इथे झिरो गेला, हा झिरो इकडे नॉट होऊन वन झाला, त्याच्यामुळे झिरो आणि वन याचा फ्लिप फ्लॉपच्या बाबतीत जर विचार केला तर हे इनपुट गेलेलं आहे झिरो आणि वन असं गेलेलं आहे. ठीक आहे, क्लॉक पल्स झिरो आहे. ठीक, तर त्याच्यामुळे एसआर फ्लिप फ्लॉप सारखाच ट्रूथ टेबल आहे. बघा डी ला इनपुट झिरो दिलं त्याच्यामुळे क्यू जो आहे तो आपला झिरो, क्यू आउटपुट जे आहे ते आपल्याला झिरो मिळेल, क्यू आउटपुट मध्ये झिरो ही बीट स्टोअर झालेली असेल. ठीक आहे, ओके, आणि ऑब्विसली क्यू बार जो आहे तो आपल्याला वन मिळणार आहे. ठीक, पुढची जी स्टेट आहे ती बघा आता. ठीक आहे, पुढची स्टेट आहे क्लॉक पल्स वन आहे. ठीक आहे, आणि डी ला वन इनपुट आपण दिलेलं आहे. डी ला काय इनपुट दिलेलं आहे, वन इनपुट दिलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी आपण वन इनपुट दिलं इथे इथे हे वन गेलेलं आहे, म्हणजेच या ठिकाणी नॉट होऊन इथे झिरो जाणार आहे. ठीक आहे, ओके, त्याच्यामुळे इथे आपण डी ला वन इनपुट दिल्याबरोबर क्यू आपल्याला भेटतो आहे वन. ठीक आहे ना, डी ला वन इनपुट दिल्याबरोबर क्यू हे आउटपुट जे आहे ते आपल्याला वन मिळते आहे. लक्षात येते आपल्याला, क्यू ला वन वरती सेट केलेला आहे म्हणजे क्यू आउटपुट मध्ये वन ही बीट स्टोअर झालेली आहे. ठीक, आता ऑब्विसली या ठिकाणी एकच इनपुट असल्यामुळे वन वन हे इनपुट देण्याचा काही प्रश्नच येत नाही, तसं इनपुट घेणारच नाही, दोन इनपुटचे कुठेही इथे चान्सच नाही आहे. फक्त आणि एस आर फ्लिप फ्लॉप मध्ये तुम्ही बघितलं की वन वन हे जे इनपुट आहे हे या इनपुटचं काही मिनिंग नाही आहे, त्याच्यामुळे असं आहे की वन वन हे इनपुट जर का अवॉइड करायचं असेल, जाऊच द्यायचं नसेल, तर आपण एस आर फ्लिप फ्लॉप मध्ये एक नॉट गेट ऍड करून त्याच्यामध्ये एक थोडीशी सुधारणा केलेली आहे आणि एकच इनपुट त्याला दिलेलं आहे, जेणेकरून कॉम्प्लिमेंटरी इनपुट ते घेईल आणि त्यावेळेसचेच आउटपुट जे आहे ते आपल्याला जसंच्या तसं मिळू शकेल. ठीक आहे, ओके, तर हा एक फायदा आहे एस आर फ्लिप फ्लॉप वरती, एक ऍडव्हान्टेज आहे की जी इनव्हॅलिड स्टेट होती ती इनव्हॅलिड स्टेटच आपण अवॉइड करून टाकलेली आहे. या फ्लिप फ्लॉपला डेटा फ्लिप फ्लॉप असं सुद्धा म्हटलं जाते. ठीक आहे, पुढच्या फ्लिप फ्लॉप मध्ये आपण जे के फ्लिप फ्लॉप बघणार आहोत. अजूनही फ्लिप फ्लॉपची माहिती आपल्याला घ्यायची असेल तर सिरियली जे व्हिडिओ आपले आहेत ते व्हिडिओ आपण एकामागे एकामागे पहिल्यांदा एस आर फ्लिप फ्लॉप आपण बघणार आहोत, त्यानंतर आपण डी फ्लिप फ्लॉप बघणार आहोत, त्यानंतर जे के फ्लिप फ्लॉप बघणार आहोत आणि नंतर ई फ्लिप फ्लॉप बघणार आहोत. या सिक्वेन्सवर हे व्हिडिओ सुद्धा आपण बघ.